दुखानी फक्त एक व्रत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या शोषित वंचित समाजाला या दुःखाच्या काळीतून अंधकाराच्या खाईमधून बाहेर काढण्यासाठी एक व्रत घेतलेलं होतं आणि ते व्रत होतं शिक्षणाने समाजाचा उद्धार होऊ शकतो। ही गोष्ट माता रमाईला अत्यंत हृदयामध्ये भिडली आणि म्हणून जर बाबासाहेब उच्च शिक्षित झाले तर या समाजाला दुःखाच्या अंधश्रद्धेच्या अज्ञानतेच्या खाईतून बाहेर काढतील ही एक मनोमन कामना आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये ही एक मनोकामना माता रमाईच्या हृदयामध्ये होती आणि म्हणून वाटेल तशा हाल अपेष्टा सहन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणासाठी जगामध्ये पाठवलं। खूप त्रास सहन करावा लागला, खूप बोलणे सहन करावं लागले, माता रमाईनी त्यांचा निर्धार कधी धडू दिला, कुठलाही खऱ्या अर्थाने त्या माता या संपूर्ण देशाच्या जगाच्या माता झाल्या। आज अत्यंत दुःख वाटते जे माता रमाईनी स्वप्न बघितलं होतं, जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं की ज्या समाजामधून मी पुढे आलो आहे त्या समाजाचं अज्ञान दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला वाहून घेतलं। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर तत्कालीन काळामध्ये दक्षिण एशियामधून सर्वोच्च पदवी घेऊन येणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती होते। जगातील कुठल्याही देशामध्ये स्वतःचं वास्तव्य ते करू शकले असते, जगातील कुठलीही मोठी मानाची नोकरी ते पत्करू शकले असते, परंतु या समाजाला अज्ञानातून दूर काढण्यासाठी या समाजाला पुढे नेण्यासाठी ज्यांच्यावरती हजारो वर्ष गुलामगिरी लादली होती, मानसिक गुलामगिरी लादली होती, त्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी या देशाला निवडलं। पदोपदी अपमान सहन केला, पदोपदी अहवेलना सहन केली, पदोपदी स्वतःची कितीही पात्रता असली तरी ज्या जातीमधून ते आले त्या जातीच्या नावावर त्यांना हाल अपेष्टा सहन करावं लागला। आणि मग खरंच जो इतिहास परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि जो बनवला तो या जगानेच त्याला मानाचं स्थान दिलेलं। त्या बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या खरंच जो त्याग होता त्या त्यागाला कदाचित आपण जगलो का याचा विचार करण्याची वेळ या समाजावर आता येऊन ठेपलेली आहे। मी आज दुपारी मी एका वस्तीमध्ये गेलो, अनुसूचित जातीतीलच वस्ती आहे मान गारोडी समाजाची, तिथे जाऊन ती 2-3 तास बसलो मी तिथे, याच्या अगोदर पण 2-3 वस्त्यामध्ये भेट दिली। असं वाटते की हा अनुसूचित जातीतील खरंच हा वर्ग आहे का ज्याला चांगलं घर नाही, बाजूबाजूला सारा किचड, 10-7-8 हजाराची वस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, रस्ते नाही, नाल्या नाही, घर नाही, भीक मागू मागू कुठेतरी रस्त्यावरती जीवन जगत आहे का हा समाज? आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनंतर 73 वर्षानंतरही त्या समाजाचा उद्धार होऊ शकला नाही? खरंच आपण अनुसूचित जातीतील इतर जातीकडे का दुर्लक्ष केलं हा विचार करण्याची वेळ आता आहे। नाही केला तर आता शासनामध्ये अबकड सुरू झालेला आहे, त्याचाही विचार करण्याची गरज आहे। जर अशी परिस्थिती आली तर ज्या परिस्थितीतून हा समाज इतक्या कमी कालावधीमध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर या देशाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून लाभान्वित झालेला आहे, जो नोकरदार वर्ग निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती आर्थिक स्थिती
सुधरलेली आहे, तो समाज आज भौतिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वावरत आहे. समाजाला आज आपल्या मदतीची गरज आहे, पण मदत पण करताना हात मागे असतो. भीमरावजींना कदाचित तो अनुभव आलेला आहे. आम्ही मागच्या वेळेला बरीचशी चर्चा केली रवीजी शिंदेंना म्हणून, आनंदराजजींना माहित आहे. कारण कुठेतरी समाजाला मदत करण्याची वेळ आली की आम्ही विचार करतो की करायची की नाही करायची, किती करायची, कशा पद्धतीने करायची. अरे ज्या बाबासाहेबांमुळे आम्हाला हे असं जीवन मिळालं, ज्या मानसिक गुलामगिरीतून आम्हाला बाहेर निघण्याची संधी मिळाली, ताट मानेने जगता आलं, भौतिक सुखामध्ये आपण वावरत आहोत, त्या चळवळीला मदत करताना आम्हाला 10 वेळा विचार करावा. आणि हा समाज आज मी बघतो आहे, सगळ्या ठिकाणी जातो आहे, तेव्हा असं लक्षात येते, पद प्रतिष्ठा पैसा मान अपमान याच्यासाठी सातत्याने झुरतो आहे. समाजातील इतर घटकांचा विचार आम्ही करत नाही, समाजातील इतर बाबींचा विचार करत नाही. आज आपापल्या सुखामध्ये जे भौतिक सुख आहे, जे माणसाला फक्त क्षणिक आनंद देते, अशा सुखामध्ये आपण वावरतो आहे. हळूहळू या देशामधून जी परिस्थिती 1950 पूर्वीची होती, ती निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून या सुशिक्षित समाजाला, या शिक्षित समाजाला स्वतःच्या समाजाविषयी आणि स्वतःच्या विषयी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या समाजामध्ये मोठे मोठे विद्वान निर्माण झालेले आहेत, या समाजामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीमुळे मोठे मोठे खूप असे ज्यांची काही कुवत नव्हती, ज्यांच्याकडे काही नव्हतं, असे व्यक्ती निर्माण झाले. जर यामध्ये बसलेल्यापैकी 60-70 वर्षाचे कोणी व्यक्ती असतील, तर तुम्ही तुमच्या आजोबाला विचारा की तुमची काय कंडिशन होती, तुम्हाला काय समाजामध्ये स्थान होतं. 70-60 वर्षापूर्वी जेव्हा विचार केला, तर लग्नाच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसायला जागा नव्हती. एखादा गावचं लग्न असलं तर तुम्हाला संपूर्ण गावाच्या तथाकथित उच्च लोकांचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला पंक्तीमध्ये शेवटी बोलवलं जात होतं. आज तुम्ही ताटमानाने कुठल्याही लग्नाला जा, सगळ्यांच्या बरोबरीने तुम्हाला ताट घेण्याची आज संधी मिळते. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या त्यागामुळे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे. इतका मोठा त्याग बाबासाहेबांनी जर तुमच्यासाठी आमच्यासाठी केला असेल, तर मग आम्हाला पण आता त्याग करण्याची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून ज्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. हे काही एक दिवस काम करून संपणार नाही, तुम्हाला दर दिवशी काम करावं लागेल, वर्षभर काम करावं लागेल. तर खऱ्या अर्थाने तुम्ही या देशामध्ये जे तुम्हाला मिळालेले हक्क अधिकार आहेत ते वाचवू शकता. अन्यथा जी परिस्थिती 1950 पूर्वीची या देशामध्ये तुमची आमची होती, तीच परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा त्याग आहे, तो रात्रंदिवस आपल्या मुलांना सांगा, आपल्या पिढींना सांगा. ते पण आम्ही विसरत चाललो आहे. आम्ही समजून घेतलेली गोष्ट, त्या पिढींचा त्याग, त्या पिढीचा इतिहास, हा आमच्या मुलाला पण आपण सांगायला विसरलो आहे. आणि जर पुढची पिढी जर तयार झाली नाही, कारण की ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे संघर्षामुळे तुम्हाला आम्हाला हे चांगलं जीवन मिळालं, आणि आज तो संघर्ष तुमच्यामध्ये जिवंत ठेवला नाही, पुढच्या पिढीमध्ये जिवंत ठेवला नाही, तर निश्चितच आमची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचाही विचार आपण या ठिकाणी या माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. मला वाटते की अनेक कार्यक्रम आहेत, आदरणीय आनंदराजजी या ठिकाणी आलेले आहेत, सतत संघर्षशील आहेत, आणि संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब माता रमाईचं जे कार्य, अधुरं कार्य होतं, ते करण्यासाठी पुढे जात आहेत. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं आणि प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्ध संस्थेचं मनापासून धन्यवाद.